या परिषदेचे अध्यक्ष आणि सफाई कामगार परिवर्तन संग या संघ संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश हरकरजी पद्मश्री डॉक्टर नंदू लाड आयानो बहिणीनो बंधुनो एक माहिती माझे सहकारी दयानंद जाधवजींनी आधीच द्यायला पाहिजे होती आजचा हा जो परिषद आहे तो एक स्वच्छ भारतासाठी स्वच्छ मुंबई सप्ताह हा, हा सप्ताहाचा हा एक अंग आहे सप्ताह सुरू झाला तेरा तारखेला आणि याचा अंत होणार उद्या एकोणीस एक तारखेला एकोणीस तारीख एकोणीस नोव्हेंबर म्हणजे जागतिक शौचालय दिवस वर्ल्ड टॉयलेट डे आता स्वच्छता म्हणजे फक्त झाडू घेऊन रस्ते साफ करणे एवढंच स्वच्छता नाही आहे स्वच्छतेचा एक खूप महत्त्वाचा अंग आहे शौच प्रसाधन सॅनिटेशन म्हणून महात्मा गांधी सेंटर फॉर सॅनिटेशन क्लेनलिनेस अँड कम्युनिटी हेल्थ आणि इतर काही संस्थांनी मिळून आम्ही ठरवलं की तेरा तारीख ते एकोणीस तारीख आपण एक सप्ताह साजरा करूया विविध कार्यक्रम घेऊया आणि स्वच्छता आणि शौच तसेच स्वास्थ्य या तिन्ही विषयांवर आपण प्रकाश घालण्यासाठी आपण कार्यक्रम घेऊया या सप्ताहाची सुरुवात तेरा तारखेला झाली एक चिल्ड्रन्स राऊंड टेबल म्हणजे बाल परिषद आम्ही आप... घेतला खूप सार्थक आणि यशस्वी बाल परिषद झाला चौदा तारखेला आम्ही मुंबईचे चार मोठे हॉस्पिटल्स जे आहेत केई एम हॉस्पिटल सायन हॉस्पिटल नायर हॉस्पिटल आणि नायर डेंटल हॉस्पिटल या चार ठिकाणी आम्ही श्रमदानाचं काम केला आणि तो दिवस वर्ल्ड डायबिटीस डे असल्यामुळे जागतिक मधुमेह दिवस असल्यामुळे त्या दिवशी आम्ही एक प्रभातफेरी काढली कारण तुम्हाला माहिती असेल की ज्यांना डायबिटीस आहे आणि ज्यांना डायबिटीस नको आहे जसं डॉक्टर लाड म्हणाले वॉक ईच डे फॉर हाफ एन आवर वॉक अ माईल टू प्रिवेंट डायबिटीज म्हणजे डायबिटीज व्हायचं नसेल तर तुम्ही व्यायाम करा आणि म्हणून त्या दिवशी आम्ही एक प्रभात फेरीची प्रभात फेरीचा कार्यक्रम घेतला इतरही कार्यक्रम झाले पंधरा आणि सोळा तारखेला महात्मा गांधी सेंटर खोतवाडीमध्ये सांताक्रुजला आम्ही एक घन कचरा सॉलिड वेस्ट या सॉलिड वेस्टचा कसा सायंटिफिक <laughs> डिस्पोजल करता येईल मॅनेजमेंट करता येईल व्यवस्थापन करता येईल रिसायकलिंग करता येईल आणि श शेवटी हा जो डम्पिंग ग्राउंड आहे डम्पिंग ग्राउंडवर कमीत कमी कचरा जाईल याची कशी आपण काळजी करू काळजी घेऊ याच्यावर एक वर्कशॉप झाला आणि एक खूप चांगली प्रदर्शनी झाली सतरा तारखेला म्हणजे काल आणि मी आणखीन एक विषय तुमच्यासमोर मांडू इच्छितो सोळा तारखेला आम्ही खोतवाडी हा जो सबंध वॉर्ड आहे कॉर्पोरेटर वॉर्ड या कॉर्पोरेटर वॉर्डला कचरा मुक्त करण्यासाठी एक अभियानसुद्धा आम्ही सुरू केली याची सुरुवात याचा शुभारंभ महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ॲडिशनल कमिशनर श्री विकास खार खारगेजी आले होते त्यांनी केला सतरा तारखेला म्हणजे काल नायर डेंटल हॉस्पिटलला आम्ही एक महिला शौच आणि स्वच्छता विमेन क्लेनलिनेस अँड सॅनिटेशन या विषयावर एक खूप चांगला परिस परिसंवाद घेतला महापौर महोदया आल्या होत्या त्याच ठिकाणी आम्हाला जयश्रीताई यांची यांचं भाषण ऐकण्याची संधी मिळाली आणि आज हा परिषद आता संपत आलेला आहे उद्या आम्ही खोतवाडीत महात्मा गांधी सेंटर त्रिरत्न प्रेरणा मंडळ तिथे आम्ही एक जनसुनवाई करणार आहोत प्रथम जनसुनवाई मुंबईच्या एकूण स्वच्छता आणि शौच या दोन्ही प्रश्नांवर जी आज दुस्थिती आहे ही का आहे आणि हे कसं बदलायचं यासाठी आम्ही एक पब्लिक हिअरिंग जनसुनवाई करणार आहोत ज्येष्ठ गांधीवादी आणि पूर्व न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी या जनसुनवाईचे ते मार्गदर्शन करतील मी ही ही माहिती अशासाठी दिली की तुम्हाला कळलं पाहिजे की आजचा हा जो परिषद आहे हा फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नाही एक व्यापक जनप्रबोधनाचा आणि आंदोलनाचा एक भाग आहे मित्र हो ही परिषद म्हणजे आजची ही परिषद ही कशी घडली हा विचार कुठून आला एक दोन एक दीड वर्षा दीड महिन्यापूर्वी माझ्याकडे एक ग्रहस्थ आले माझे मित्र सहकारी दयानंद जाधवजी म्हणाले की काल टेलिव्हिजनवर निखिल वागळे यांनी एक खूप सुंदर खूप मार्मिक इंटरव्ह्यू घेतलेली आहे आणि ज्या व्यक्तीची इंटरव्ह्यू झाली त्या व्यक्तीशी तुमचं एक परिचय व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि मी त्यांना घेऊन येईन ते आले माझ्या ऑफिसवर नाव श्री रमेश हरळकर माझी सफाई कामगार बी एम सीचे कर् कर्मचारी बोलायला सुरू केले आणि चार पाच मिनटातच मला कळलं ही व्यक्ती चळवळीची व्यक्ती आहे परिवर्तनवादी चळवळीची व्यक्ती आहे आता परिवर्तन खूप लोक खूप लोकांच्या तोंडातून हा शब्द येतो परिवर्तन चेंज परंतु हरळकर एक अशी व्यक्ती आहे त्यांच्या तोंडातून जेव्हा परिवर्तन हा शब्द येतो त्या शब्दाला अर्थ येतो कारण त्यांनी माझ्यासमोर एक खूप सुंदर ह्या म्हणजे आज हा जो प्रश्न आहे सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे एकूण सफाईचा प्रश्न आहे ते सांगताना त्यांनी एक सूत्र सूत्र माझ्यासमोर ठेवला एक मंत्र हे जर बदलायचं असेल तर झाडू ते खडू हा प्रवास झाला पाहिजे झाडू ते खडू आणि त्यांनी स्वतःच्या जीवनात हे करून दाखवलेलं आहे ते म्हणाले की माझे तीन मुलं आहेत आज पहिला तो लोकसत्तेत पत्रकार झालेला आहे दुसरा मुंबई मिररमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करतोय फोटो जर्नलिस्ट आहे तिसरा मुलगा तो एम एस डब्ल्यू म्हणजे सोशल सोशल वर्कमध्ये त्यांनी पदवी घेऊन तो आता सोशल वर्कमध्ये आहे आणि त्यांच्या त्यांच्या परिवारात आज एक महामेधावी एक सून पण आलेली आहे प्रिया हरळकर म्हणजे गांधीजी जे म्हणत होते बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड म्हणजे तुम्हाला जे परिवर्तन हवं आहे तो परिवर्तन आधी तुमच्यात तुम्ही घडवून आणणार हे प हरळकर यांनी आपल्या परिवारात झाडू ते खडू हा परिवर्तन त्यांनी घडवून आणलेला आहे असा एक दुर्मिळ कार्यकर्ता म्हणजे रमेश मग आपला संबंध वाढत गेला मी त्यांच्याबरोबर दयानंद जाधव आणि मी पंचशील नगरला गेलो मला वाटलं की किती चांगली वसाहत आहे खरं खरंच सांगतो मी वसाहत खूप चांगली आहे त्याच्यात सर्वात वाईट जे आहे तो शौचालया शौचालय म्हणजे ब्रिटिशांनी मला वाटतं की स्वातंत्र्यानंतर एवढं एवढं चांगलं सफाई कर्म कर्मचाऱ्यांची कॉलनी कदाचित झालेली नसेल ब्रिटिशांनी तेवढं तरी काळजी घेतली पण आज साठ सत्तर वर्षानंतर तिथली जे शौचालयांची दुस्थिती आहे ते बघून एकीकडे आम्ही म्हणतो की भारत स्वच्छ करा पण भारताला मुंबईला प्रत्येक शहराला गावाला जे स्वच्छ राखतात सफाई कर्मचारी त्यांची आज काय स्थिती आहे म्हणून आम्हाला वाटलं की हे स्वच्छ मुंबई स्वच्छ भारत ह्या अंतर्गत एक असा अशी एक परिषद झाली पाहिजे सफाई कर्मचारी परिषद ही परिषद आज खूप यशस्वीरित्या आपण सर्वांनी पार पाडलेला आहे मी माझ्या मनातले एक विचार तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो माझ्या संस्थेचं नाव आहे महात्मा गांधी सेंटर आणि इथं इथे जमलेले बहुसंख्य लोक तुम्ही आंबेडकरवादी आहात एका अर्थाने मी पण आंबेडकरवादी आहे आता काही लोकांमध्ये प्रश्न पडतो की हे आंबेडकरवादी चळवळ हे महात्मा गांधींच्या दिशेने का चाललेत कदाचित तुमच्या मनात हा प्रश्न पडलेला असेल माझं मा माझं म्हणणं आहे माझा विचार आहे माझा विश्वास आहे की महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि यांचे मिशन हे पूरक होते आणि पूरक आहेत काही विषयांवर काही विषयांवर मतभेद असतील परंतु ही जी पूरकता आहे सिनर्जी आहे हे आपण ओळखलं पाहिजे आज निखिल वागळे यांनी एक प्रश्न उपस्थित केला हे सगळं कसं बद बदलेल हे कोण बदलेल मला असं वाटतं की हे जर बदलायचं असेल तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे झाडू ते खडू झाडू ते खडू आणि खडूच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की झाडू ते खडू ते मशीन म्हणजे सफाई काम कामामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मेकॅनायझेशन ऑटोमेशन आणायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याचा मैला कुणाच्याही हाताला लागू नये ही शर्मेची गोष्ट आहे इट्स अ क्वेश्चन ऑफ सेल्फ रिस्पेक्ट इट्स अ क्वेश्चन ऑफ डिग्निटी मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग स्कॅव्हेंजिंग संपला पाहिजे म्हणून कानून आला पण दुसऱ्या स्वरूपाने आज सुद्धा मुंबईतसुद्धा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आहे हे जर संपायचं असेल तर आपल्याला ह्या एकूण मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगमध्ये आपल्याला मशीन्स आणावे लागतील आता काही लोक म्हणतील की मशीन आले तर आपला रोजगार रोजगाराचं काय दिशाभूल करण्यासाठी मित्रांनो हे बघा जी तरुण पिढी आहे तुमची सुद्धा जी तरुण पिढी आहे जी ती सुशिक्षित झाली पाहिजे आणि सुशिक्षित झाल्यानंतर सफाई कामातच ते आले पाहिजे आज ही जी स्थिती आहे ही स्थिती बदलली पाहिजे त्यांना दुसऱ्या प्रकारची आणि आणखीन जास्त आकर्षक सन्मानजनक नोकऱ्या त्यांना मिळाल्या पाहिजेत मी आता जगात पुष्कळ असे देश आहेत जिथे सफाईचं काम तो जास्तीत जास्त मेकॅनाईज जा झालेला आहे स्वीडन स्वीडनमध्ये स्वीडनमध्ये मित्रांनो फक्त एक टक्के कचरा तो डम्पिंगवर जातो नव्याण्णव टक्के कचरा तो रिसायकल होतो रिसायकल ची एक खूप मोठी इंडस्ट्री तयार झालेली आहे त्याच्यात सायन्स टेक्नॉलॉजीचा खूप वापर होत चाललेला आहे मग तुमच्या मुलांना तुमच्या मुलींना अशा ह्या रिसायकलिंगच्या इंडस्ट्रीमध्ये ते जर आले तर त्यांचं जीवनमानसुद्धा वाढेल सन्मान वाढेल आणि रोजगार म्हणजे ते, ते बेरोजगार होणार नाहीत म्हणून पहिली गोष्ट आपल्याला हे जर संबंध बदलायचं असेल तर वी मस्ट गो फॉर मेकनायझेशन हे करत असताना जाती व्यवस्था आज सर्वात जास्त आपल्याला सफाईच्या उद्योगात सफाईच्या कामात दिसून येतो जोपर्यंत आपण जाती व्यवस्था या कामातून काढत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण स्वच्छ भारत यशस्वी झाला असं म्हणू शकणार नाही कारण ही अस्वच्छ व्यवस्था दिस डर्टी सिस्टम हे आपण कायम ठेवून आपण स्वच्छ भारत करू शकणार नाही म्हणून उद्याचा जो सफाईचा काम असेल किंवा क्लेनलीनेस इंडस्ट्री असेल तो असा असला पाहिजे जिथे सर्व जातीचे सर्व पंथाचे सर्व प्रदेशांचे प्रांतांचे लोक तिथे आले पाहिजेत ते फक्त काही जाती जातींसाठी तो रिझर्वड असता कामा नये तिसरी गोष्ट निवारा आता कांबळे साहेबांनी हा हा प्रश्न मांडला ही खरंच शर्मेची गोष्ट आहे की सफाई इट इज एन एसेन्शियल सर्विस इनफॅक्ट इट इज अ मोस्ट एसेन्शियल सर्विस जेवढी हेल्थ सर्विस एसेन्शियल आहे जेवढी पोलीस सर्विस एसेन्शियल आहे मला मी मला वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा सर्विस जो आहे तो सफाईचा सर्विस आहे परंतु या सफाईच्या सर्विसमध्ये आज परमनंट एम्प्लॉईज कमी होत चाललेले आहेत आणि टेम्पररी टेम्पोररीनी टेम्पररी आणि कॉन्ट्रॅक्टचे वर्कर्स ते वाढत चाललेले आहेत आणि त्यांना तुम्हाला जितके फॅसिलिटीज आहेत ते सुद्धा फॅसिलिटीज त्यांना नाहीत त्यांना घर पण नाही ही जी आज परिस्थिती आहे ही बदलली पाहिजे आणि म्हणून जेव्हा तुम्ही निवारासाठी संघर्ष कराल परिषद घ्याल संप कराल किंवा संघर्ष कराल त्यात परमनंट एम्प्लॉईज आणि कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज या सर्वांचं तुम्ही सर्वांना घेऊन हा संघर्ष केला पाहिजे असं मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो मित्र आपण म्हणतो एकीकडे स्वच्छ भारत सॅनिटेशन फॉर ऑल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा म्हणतात की सर्वांना शौचालयाची सुविधा मिळाली पाहिजे ठीक आहे पण शौ सर्वांना शौचालय याचा अर्थ होतो सर्वांना घर मिळायला पाहिजे याचा अर्थ होतो की प्रत्येकाच्या घरी शौचालय असला पाहिजे आज हा जो प्रकार चाललेला आहे कम्युनिटी टॉयलेट आपल्याला खऱ्या अर्थाने सॅनिटेशन फॉर ऑल हा जर लक्ष हा उद्देश आपण गाठायचा असेल तर कम्युनिटी टॉयलेट शेअर्ड टॉयलेट हे सगळे बंद झाले पाहिजेत बरोबर आहे की नाही प्रत्येकाच्या घरी शौचालय असला पाहिजे मी आज सकाळी मध्ये गेलो होतो तिथे आमची बहीण त्यांचं नाव शिंदे त्यांनी तिथे जागा आहे नगर मध्ये तुमची जी कॉलनी आहे तिन्ही बाजूला टॉयलेट बांधण्यासाठी जागा आहे तरी सुद्धा कॉर्पोरेशन बांधत नाही हा कसला प्रकार हा तर खूप मोठा अन्याय आहे अट्रॉसिटी आहे म्हणून मी असं म्हणेन की तुम्ही जे काही मागणी मागणार आहात त्याच्यात हा एक डिमांड तुमचा असला पाहिजे की नगर असो किंवा इतर ठिकाणी जिथे लगेच शौचालय बांधता येतील तिथे बी एम सीनी स्वतःच्या खर्चाने आता शिंदेताई त्यांनी स्वतः खर्च करून त्यांनी बांधलं आणि मी ते त्यांचं टॉयलेट बघून आलो किती स्वच्छ आहे सुंदर आहे स्वतःचं जेव्हा असतं तर आम्ही त्याचा साफसफाई क कर, आम्ही करतो पण शेअर्ड टॉयलेट तुम्ही मुंबईमध्ये कुठेही ब जा शेअर्ड टॉयलेट्स कम्युनिटी टॉयलेट ते कुठेही स्वच्छ नाही आहे फक्त एक त्रिरत्न प्रेरणा मंडळ ह्याला अपवाद असू शकतं म्हणून आता भारताला स्वच्छ करायचं असेल भारतात सॅनिटेशन फॉर ऑल हे स्वप्न साकार करायचं असेल तर आपली मागणी असली पाहिजे की प्रत्येक परिवाराला घर असला पाहिजे आणि प्रत्येक घरात शौचालय असला पाहिजे मित्रो मला असं वाटतं की आपण खूप वर्षापासून घरासाठी निवारासाठी शौचालयासाठी आपण लढत आलो आलेलो आहोत आता कुठेतरी हे बदलेल असं एक चित्र आपल्याला दिसतं कारण स्वच्छता हा एक आता नॅशनल प्रायोरिटी बनलेला आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या विषयाला इतकी प्रायोरिटी दिलेली आहे प्राथमिकता दिलेली आहे मत महत्त्व दिलेलं आहे की आता देशाचं एकूण वातावरण या विषयासंबंधी तरी तो थोडासा बदलत चाललेला आहे म्हणून जसं अंग इंग्लिशमध्ये म्हणतात द आयर्न इज हॉट द आयर्न इज हॉट दिस इज द टाइम टू स्ट्राईक अँड स्ट्राईक अँड स्ट्राईक म्हणजे आता वेळ चांगली आलेली आहे मित्रांनो म्हणून आता आपण जर संघटित होऊन आपण जर आपली मागणी केली संघर्ष केला जनप्रबोधन केला आणि थेट पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री असो किंवा मेयर असो किंवा म्युनिसिपल कमिशनर असो ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर असो सर्वांपर्यंत हा विषय गेला पाहिजे तुम्हाला भार, भारत स्वच्छ करायचं असेल तर सर्वात सर्वप्रथम तुम्ही सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा नाहीतर स्वच्छ भारताला काही अर्थ नाही नाहीतर स्वच्छ भारताला काही अर्थ नाही आज जी स्थिती आहे ते बघितलं तर खऱ्या अर्थाने इट्स अ फिट केस टू फाईल अन पी आय एल अंडर द अट्रॉसिटीज ऍक्ट म्हणजे तुमच्यावर अत्याचार होत चाललेला आहे आणि अत्याचार कोण करतो सरकार करते पण म्हणून अट्रॉसिटी ऍक्ट खाली सरकारविरुद्ध केस करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून महात्मा गांधी सेंटर तर्फे मी तुम्हाला एक ग्वाही देऊ इच्छितो की एक आपण एक चांगला अभ्यासू एक रिपोर्ट बनवूया मुंबईतल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचं निवाराचा प्रश्न किंवा इतर प्रश्न वेगवेगळ्या तऱ्हेने जो शोषण होतो तो सुद्धा ह्याच्यात आणूया आणि एक चांगला रिपोर्ट बनवून चांगला फिल्म बनवून व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवून तो सुप्रीम कोर्ट समोर मांडूया आणि सुप्रीम कोर्टला सांगूया की जर सरकार हे करत नसेल तर ही तुमची जबाबदारी आहे की सरकारवर दबाव आणण्याची जबाबदारी तुमची आहे कारण हा न्यायाचा प्रश्न आहे हे फंडमेंटल राईटचा प्रश्न आहे मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे म्हणून मित्रांनो जसं हरळकर म्हणाले आता या एकूण कामात कुठेही तुम्ही राजकारण आणू नका कृपया सर्वांनी मिळून हे करायला पाहिजे कुणाचा झेंडा आहे कुणाचं युनियन आहे कोण अध्यक्ष आहे कोण चिटणीस आहे हे सगळं बघू नका आणि सर्वांनी मिळून जर आपण लढा केला तर ह्याच्यात परिवर्तन नक्कीच येऊ शकतं मी शेवटी एक विषय संगू इच्छित तो मित्रों मी तुमचा फिल्म बगत हो तो शेवटी एक गाण है खूब हृदयस्पर्शी गाण है कबीरा कहे ये जग अंधा कबीरा कहे ये जग अंधा ये यह जो अंधकार है इस अंधकार को यदि मिटाना है तो सबसे पहले हमें अपने, दिल में, अपने मन में जोत को जगाना होगा ज्योत प्रज्वलन इथून सुरू झाला पाहिजे मनातून हृदयातून जसं गांधीजी म्हणाले क्लीन इनसाइड क्लीन आउटसाइड जे आपलं मन स्वच्छ झालं पाहिजे हृदय स्वच्छ झालं पाहिजे आपली वाणी स्वच्छ झाली पाहिजे आपलं आचरण स्वच्छ झालं पाहिजे हे तर व्हायलाच पाहिजे परंतु ही आतली ज्योत आता पुढे जाऊन संघर्षाची मशाल झाली पाहिजे संघटित संघर्षाची मशाल झाली पाहिजे आणि असं जर झालं तर मला वाटतं की पुढच्या पिढीला नक्कीच चांगले दिवस येतील आणि पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी आपण केलं असा समाधान आनंद एक आत्मीय आनंद आपल्याला मिळेल तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या परिषदेला आलात खूप खूप धन्यवाद मी आभार मानतो आणि असंच आपण एकत्र काम करूया खरंच हरळकर आणि तुम्हा सर्वांकडून आम्हाला खूप काही शिकायला आहे या संघर्षात महात्मा गांधी सेंटर तुमच्याबरोबर येई असेल ही ग्वाही देऊन माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आंबेडकर जय गांधीजी